नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई, ठाणे, पालघर या भागातील नवीन रुग्णसंख्येत घट असली तरी विदर्भातील ग्रामीण भागात विशिष्ट अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात आजही कोरोना बाधितांचा दर अधिक असल्याची गंभीर बाब केंद्र सरकारने सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली। देशात असलेल्या एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी केरळमध्ये 40% तर राज्यात 24% रुग्ण आहेत। त्यावत आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉक्टर सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांचे पथक शुक्रवारपासून राज्याच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून या पथकाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। पथकाने विदर्भातील 4 जिल्ह्यांबाबत नोंदवलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। या पथकाने मुंबईतील सायन रुग्णालयात तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेटी दिल्या। राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून या भागातील नवीन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले। मात्र विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात बाधित रुग्णांचा दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदवले। तर पथकाकडून आढावा घेतल्यानंतर मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होते, मात्र शहरी भागांमध्ये नंदुरबार आणि भंडाऱ्यासारख्या ग्रामीण भागात रुग्णसंख्येचे प्रमाण का वाढते याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। नागपूर आणि अमरावती विभागातील आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे अशा सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।